गुड मॉर्निंग व्लॉगर, तोंड दाखवा, तोंड व्लॉगर, तोंड दाखवा. नमस्कार मंडळी, तर आता आम्ही चाललोय भीमाशंकर राव. आता आम्ही भीमाशंकर जाण्यासाठी ही लिफ्ट पकडणार आहे. ही लिफ्ट पकडून खालती जाणार, खालती जाऊन ह्याच्या गाडीत बसणार. ह्याच्या गाडीत बसून भीमाशंकर आमचा लिफ्टचा प्रवास संपलेला आहे. तर आपल्याला इथून जाण्यासाठी 2 तासाचा प्रवास. प्रेम नगर हे मिल पाएंगे क्या हम तुमसे, जो रात बीती सुबह तो आई ना. छोटी उम्र पर बड़ी नजर है, मिल जाएंगे ये हम तुमसे, छुपा छुपाई नजर तो आई ना. अब तो आ रहा सदा सार ही बारा, करना इंकार बार बार देना सार. अब तो आ रहा सदा सार ही बारा, करना इंकार बार बार देना सार. आता आम्ही पोहोचलो श्री क्षेत्र भीमाशंकर. जय हो, जय हो शंकरा, आदि देव शंकरा, तेरे जाप के बिना चले ये सांस किस तरह. मेरा कर्म तू ही जान, क्या बुरा है क्या भला, तेरे रास्ते पे मैं तो आंख मूंद के चला. तेरे नाम की ज्योत ने सारा हर लिया तमस मेरा. नमो नमो जय शंकर, भोलेनाथ शंकर, जय त्रिलोकनाथ शंभु हे शिवाय शंकर. नमो नमो जय शंकर, भोलेनाथ शंकर, शुद्ध देव हे महेश्वर. तर आता आम्ही चाललोय भीमाशंकरच्या जंगलात. या जंगलात विविध प्रकारचे प्राणी आणि पक्षी दिसतात. विविध प्रकारचे प्राणी आहेत, त्यात आम्ही 5 प्राणी खाल्लोय. त्यात मी वाघ प्राणी नाही बाबा, हा उंदीर आई उंदीर वाटते का मी, आणि हा वाघ, हा उंट, हाथी. तर इथं तुम्हाला दिसेल की महादेव वन भीमाशंकर निसर्ग परिचय केंद्र आहे. तर शार्दूलची कॅपॅसिटी इथं संपले, तर यापुढे रस्ता चालू नाही शकणार आहे, त्यामुळे आम्हाला चौघांना जायला लागणार आहे. बिबट्या बिबट्याने खाल्ला तर आम्हाला फोन कर, आणि आम्ही नाही आलो तर तू जा. तर आम्हाला इकडेच हाडं सापडलेत, म्हणजे इकडेच बिबट्या असण्याची शक्यता आहे. उदयची फाटलेले आहे, चांगलेच फाटलेले. उदयची उदय आपला धावाच आहे, बाकी काय नाही. मला उदय पेक्षा जास्त फास्ट पळायचं. मी बिबट्याला बाजूला उभा राहणार म्हणलं, तू कोण चावला दगड उडवत आला. एकटा बसलेला तो, त्याला वाटत की एकटा बसवतो, बिबट्या एकट्याला खाईल म्हणून आला परत. बहकी सभी जुबां है, हम हैं हजारों में, अब की कमी जरा है, हर चीज खास है. अब है जो है वो समा है, तुम रह सके तो रबा है. अब है जो है वो समा है, तुम रह सके ऐसी जीत. अब चाहे जिंदगी ऐसी जीत, अब चाहे जिंदगी है. पॉइंट एकदम खतरनाक असा सीन हा. इकडचा भाग भीमाशंकरचा, आणि ह्याच्या पलीकडे आला कोकण. तर आम्ही आलो आहे आता पिंपळ गावात, आणि या पिंपळ गावात एक स्पर्धा चालू आहे, ज्यात कॉम्पिटिटर आहे ओमकार चिकने, म्हणजे वन साईड हाडणारा माणूस. दुसऱ्या साईडला आहे अमित, ते नुसते जिंकत राहतात, एक टप्प्यात एक टप्प्यात जिंकतात.
एकेकाची टप्पा बघायचा आहे किती टप्पे पडतात. तर आता अमितने दगड घेतला आहे त्याचा पहिला बघू. एक दोन तीन तीन टप्पे पडले. माझा दगड हा याचा दगड आहे आणि काय स्टोन झालेला याला. हा तू टाक आम्ही मोजतो. एक दोन तीन 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 कन्फर्म आहे ना. परत एकदा चान्स देऊ छोट्या पोरांना. चान्स द्यायला काय नाही. परत एकदा चान्स आणि हा एक दोन तीन चार पाच पाच गेलेत. आणि आता तुम्ही बघा वन साइड किलर ओमकार चिकने यांचा गेम पकडणार. वन साइड किलर कोण तुम्ही? ओमकार चिकने एक प्रकारच्या खास दगडाच्या शोधामध्ये आहेत. खास दगड मिळाला पण आहे. बघू त्याचे किती टप्पे. पाच चा रेकॉर्ड मिळू शकतात की नाही. त्यांचा टप्पा एक टप्पा धाडले. आय ग शी एक अजून परत ओमकार चिकने चांगल्या दगडाच्या शोधामध्ये. चांगला दगड भेटते की नाही. त्यांना एक उत्कृष्ट दगड भेटलेला आहे. जसं हिऱ्याला जसं एक फक्त ज्वेलरीवालाच ओळखू शकतो तसंच ओमकारने एक चांगला दगड शोधलेला आहे. दाखव ओमकार. हा बघा हा या दगडाची खासियत आहे की हा प्लेन आहे. हा छोटा आहे. टाक टाक हा फ्लॅट मध्ये जाऊ शकतो. टाक ना मग टप्पा पडू शकतो. चला टाका झाला जास्त अज्ञान देऊ नका. टाका झाला. चला आता बघा तुम्ही वर्ल्ड रेकॉर्ड बघा. वर्ल्ड ओके पाचचा रेकॉर्ड. वर्ल्ड रेकॉर्ड एक. ओ माय गॉड दोन. ओमकार काय बोलायचंय तुम्हाला? काय बोलायचंय? काय नाही अमित तुम्ही तुम्ही जिंकलेला ओमकार पेक्षा तीन टप्पे पाडून. तीन टप्पे पाडून आणि मला तर नादच ना करू. पाच टप्पे वाढलेत मी. तर मंडळी आता आम्ही चालू आहे घराच्या दिशेने. तर शेवट करण्याआधी आम्ही तिघांनी एक गाणं सादर केलंय जयेश मी आणि अमितने. ते ऐकूनच जावा. पडू लागले.